ठिकाने आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार आहेत आणि आपल्याला खात्री आहे जे तुमच्या मनात आहे ते दादांच्याही मनात आहे, काळजी करू नका। धन्यवाद। बोला श्री संत जगनाडे महाराज की। आवाज कमी येतोय। बोला श्री संत जगनाडे महाराज की। सर्वप्रथम मी आज आपल्या सर्वांचे जगनाडे महाराजांच्या नावाच्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आज आपण इथं मोठ्या संख्येने समाज बांधव जमलात तो देता कधी म्हणून मी सर्वप्रथम सर्व समाज बांधवांचे मनापासून आभार व्यक्त करतो की एवढ्या मोठ्या संख्येने आज आपण इथं जमलात। या लोकार्पण सोहळ्यासाठी मंचावर उपस्थित दिलीपदादा चौधरी आपले समाजाचे अध्यक्ष आदरणीय राजू अण्णा चौधरी, प्रभाकर भाऊ चौधरी, यासोबत नितीनदादा शहराचे अध्यक्ष राजूभाऊ राठोड, राजू अण्णा, सदानंद भाऊ, संजू तात्या, केवी दादा, प्रीतम शेठ रावलानी, शेषराव बापू, बापूदादा आयरे या वार्डाचे नगरसेवक, सुरेश अण्णा चौधरी, अमोलदादा चौधरी, सागरदादा चौधरी, रणजितदादा, विजूभाऊ, संबाप्पा, पालवेसाहेब, रमेश सोनवणे सर, दिनेशभाऊ चौधरी, भाऊसाहेब, विवेकजी चौधरी, हर्षलदादा चौधरी, प्रकाश अण्णा चौधरी, जगदीशजी चौधरी, अण्णाजी चौधरीजी, भिकन अण्णा, युवराज भाऊ, रमेश भाऊ, राजेंद्रजी काशीनाथ, सोमनाथजी मांगोजी, संजयजी महाले, महादूजी त्र्यंबकजी चौधरी, सागरजी चौधरी, अमोलजी चौधरी, दिनेशजी चौधरी, गोकुळदादा, अरुणदादा, संजूभाऊ, अनिलदादा, गणेशदादा, भूषणदादा, किशोरदादा, सोमाभाऊ, भगवानभाऊ, अण्णादादा चौधरी, सर्वच खरं तर बरीच नावं आहेत भूषणदादांपासून तर सगळेच, म्हणजे एवढी समाज बांधव इथं आलेले आहे। आणि त्याही पेक्षा मी अनेक कार्यक्रमांना आजवर समाजाच्या कार्यक्रमांना गेलो, परंतु एवढ्या मोठ्या संख्येने भगिनी आज पहिल्यांदा या कार्यक्रमाला उपस्थित आहे। मी सर्व माझ्या भगिनींचं मनापासून आभार व्यक्त करतो की या भावाला तुम्ही आशीर्वाद देण्यासाठी, त्याचं कौतुक करण्यासाठी इथं आल्यात। खरं तर संत जगनाडे महाराजांच्या नावाचा इथं चौक व्हावा ही अनेक वर्षापासून समाजाची भावना होती। गेल्या अनेक वर्षापूर्वी नगरपालिकेचा तसा ठरावही झाला होता, अनेक लोकांनी त्यासाठी प्रयत्न केल्याचं नमूदही करण्यात आलं। याही अगोदर संत जगनाडे महाराजांच्या नावाने प्रवेशद्वार व्हावं ही देखील इच्छा होती, परंतु मला असं वाटतं की संत जगनाडे महाराजांचं चौक, कमान आणि भविष्यातली कामं कुण्या माणसाच्या हातात लिहिली असतील तर परमेश्वराने आणि जगनाडे महाराजांनी ती माझ्यासाठी बाकी ठेवली असती। याच अगोदर जर ही कामं झाली असती तर मला कुठलीही कामाला संधी कदाचित मिळाली नसती। आज समाज बांधव इथं मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत। खरं तर आजकाल नुसतं राजकारणासाठी बोलणं सोपं आहे, परंतु प्रत्यक्षात काम करतानाच्या येण्याच्या अडचणी खूप आम्हाला मोठ्या प्रमाणात येत आहेत। खरं तर आपण संत जगनाडे महाराजांच्या संदर्भात आपण कायम बोलतो, घोषणाही देतो, कार्यक्रम उपक्रमही घेतो, परंतु आज समाज बांधवांच्या गेल्या अनेक वर्षापासूनच्या मागणीला मी पूर्णविराम यासाठी म्हणणार नाही की समाजाच्या मनात अजूनही साशंकता आहे। आणि आज मला हे बऱ्याच लोकांच्या चेहऱ्यावरनं दिसतं आहे की समाज अजून 100% समाधानी झालेला नाही। एवढ्या मोठ्या प्रमाणात समाज बांधवांना हे फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे, तुम्ही काळजी करू नका। खरं तर अनेक अडचणी आल्यात, प्रशासकीय स्तरावर उशिरा सुचलेलं शहाणपण। मी समाज बांधवांची दिलगिरी व्यक्त करतो की पूर्ण पिक्चर तुम्हाला मला आज दाखवता आला नाही। हा अर्ध्याच तिकिटावरचा अर्धाच पिक्चर आहे, अर्धे तिकिटं सगळे आपल्याला सांभाळून ठेवायचे आहेत। आणि पुन्हा मी तुम्हाला सांगतो, याच ठिकाणी जर या जागेची अडचण आली तर त्याचं कारण असं आहे दादा, काम करताना
शब्द देणं सोपं असतं, परंतु कामाला अनेक अडचणी येतात। कधी कधी अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्नही होतो, परंतु मी समाज बांधवांना आज जाहीरपणे सांगतो, आश्वासन देतो की कमीत कमी 1 कोटी रुपयाचं स्मारक मी संत जगनाळे महाराजांच्या नावाने करेल। यामध्ये नॅशनल हायवेच्या जर अडचणी आल्या नाहीत, सरकारमध्ये असा कुठलाच कागद नाही की ज्याचं सोल्युशन मंगेश चव्हाणकडे नाही। मी एकदा कागद हातात घेतला, मला कुठलाच कागद, कुठलाही कागद कसा फिरवायचा याचं पूर्णपणे आकलन आहे। म्हणून अनेक वर्षापासूनचे जे प्रश्न होते, हा ब्रिज बघा, ही चौक बघा, ही कमान बघा, याही पलीकडे तुम्हाला सांगतो, ही तितूर नदी चाळीसगावला वरदान की शाप असा प्रश्न निर्माण झाला होता। नदी पलीकडे अलीकडे ह्या दोघही भागांना जोडणारा हा ब्रिज आणि ह्या नदीचं अगदी झालेली दुरावस्था, म्हणजे इथं आपण जर म्हटलं तर कसं जायचं। खास करून भगिनींसाठी आनंदाची गोष्ट आहे की 5 कोटी रुपयाचं नदी सुशोभीकरणाचं काम मी 4 दिवसात चालू करतोय। त्या कामाचं टेंडरही येऊन गेलं, अतिशय छान पद्धतीने। तुम्हाला कोणालाही जायचं असेल तिथं, आता छानपैकी चौपाटीसारखं तिथं फिरायला, तिथं नाश्त्याला, म्हणजे तुम्ही विचारही केला नसेल अशा पद्धतीने मी या नदीचं आता सुशोभीकरण करतोय। पुढच्या टप्प्यात 20 कोटींचा प्रस्ताव मी शासनाकडे पाठवला आहे आणि नदी सौंदर्यीकरणामध्ये 20 कोटी असे आपण ATP प्लॅनने ट्रीटमेंट वॉटर तिथं देणार आहोत, ते जाणार आहे की ती टेक्नॉलॉजी औरंगाबादला वापरली आणि तिथल्या जिल्हा परिषद, तिथल्या प्रमुख लोकांनी, सगळ्या लोकांनी नदीतलं ते पाणी पिऊन दाखवलं, अशा पद्धतीची टेक्नॉलॉजी मी इथं लावतोय। म्हणजे ही नदी इतकी स्वच्छ राहील त्यासाठी तो देखील शासनाकडे प्रस्ताव गेला आहे, मंजूर नाही। कारण की दादा, लोक तेवढा शब्द सांगतील तेवढेच लोक सांगतील। खरं तर हा समाज असा आहे की कष्ट करणारा समाज आहे, इमाने इद्वारे जगणारा समाज आहे आणि या समाजाला, म्हणजे माझी मी अनेक वर्षापासून जी म्हण ऐकतोय, ज्याच्या मागे तेली तो सदा भाग्यशाली। पण दादा अण्णा, माझा 5-7 लोकांवर राग आहे, नाही अण्णा तुम्ही तुमचं नाही हो अण्णा, अण्णा या 5-7 लोकांनी मला फसवलंय, माझी दिशाभूल केली आहे, यांनी मला अनेकदा खोटी आश्वासनं दिली आहेत। मला जेवायला बोलून अजून जेवायला बोलवत नाही, माझी 5 वर्ष संपली, ती लोक अजून मागे पुढे खुदूखुदू हसताय, ते जेवायला सुद्धा बोलवत नाहीये। आता मी ठरवलंय पाहुणे काही लाईनीवर आता येत नाही, त्यांना माहिती आहे ज्या ज्या लोकांनी मला जेवायला बोलवलंय, मी आता त्या लोकांचं बघा 2-3 पाहुणे आहेत त्याच्यामध्ये, त्यांच्या घरी बहिणींना सांगणार आहे की यांचं जेवण बंद करून टाका तुम्ही। आज इतक्या चांगल्या गरीब आमदाराला ते जेवायला सुद्धा बोलवत नाही। अण्णा जिथं भेटले की तिथं सांगता कधी येता, 5 वर्ष गेली पण अजून काही जेवण झालं नाही। एवढाच फक्त माझा या समाज बांधवांवर, 5-7 जण आहेत, पण आता अपेक्षा करतो की पुढच्या वेळेस तरी ते आता बोलवतील। कारण की बघा, हा समाज तेवढा प्रेम करणाराही समाज आहे। माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये माझ्या सोबत असे अनेक सहकारी होते की ज्यांनी अगदी दिवसाची रात्र, रात्राची दिवस केली आणि चुकून दुर्दैवाने जे त्यावेळेस प्रवाहात नव्हते त्यांना आता वाटतं की ह्या माणसाच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे। त्या सर्व समाजाच्या धुरिंदर लोकांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की या लोकांनी मला राजकारणात साथ दिली, समाजकारणात साथ दिली, म्हणून आजवरचा इतपर टप्पा मी गाठू शकलो। आणि आज आपण सगळेजण पाहताय नदी पलीकडच्या परिसरामध्ये हे सगळं बदलतं चित्र। खरं तर हे खूप छोटं काम आहे, परंतु मला याही गोष्टीचं कौतुक आहे। मी साधी 10 लाखाची कमान केली तेव्हा समाज एवढ्या मोठ्या संख्येने जमला, त्याच्यापेक्षा थोडंसं छोटं मोठं काम केलं पुन्हा समाज आशीर्वाद देण्यासाठी आणला। मी तर विचार करतोय ज्या दिवशी 1 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त काम ज्यावेळेस सर गुरुजी त्यावेळेस होईल, त्यावेळेस समाजाचं खऱ्या अर्थाने समाधान होईल। आज या कामाचं माझं देखील पाहिजे तेवढं समाधान झालेलं नाही। मी समाज बांधवांना पुन्हा सांगतो की येणाऱ्या काळात तुमच्या मनातली जी अस्वस्थता आहे, तुमच्या मनातलं राहिलेलं जे स्वप्न आहे की एवढ्या मोठ्या समाजाचं मोठ्या प्रमाणे स्मारक झालं पाहिजे,
तुमच्या स्वप्नापेक्षा देखील ते स्मारक मोठं करेल हे मंग्या चव्हाणचं जाहीर तुम्हाला शब्द आहे, वचन आहे, अभिवचन आहे। आणि तुम्हाला माहिती आहे, मी जर एकदा कधी शब्द दिला मी कुठल्याही परिस्थितीत शब्द मागे फिरवत नाही, मग त्याला काही करायची काही सामोरे जायची वेळ आली तरी चालेल। या समाज बांधवांनी मी अनेक वर्षापासून पाहतोय, समाजकारणात राजकारणात एक वेगळा ठसा निर्माण केलाय, आपापल्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी क्षेत्रात आपलं नाव लौकिक केलेलं आहे आणि हा जगनाडे महाराजांना मानणारा समाज आहे। खरं तर आपण पाहतोय की तुकाराम महाराजांच्या कीर्तनात टाळकरी म्हणून कायम संत जगनाडे महाराज तिथं हजेरी लावायचे। हरिभक्त परायांचा विचार घेतलेला जगनाडे महाराजांचा आज हा स्मारकाचा लोकार्पण सोहळा एका वारकऱ्याच्या पोऱ्याकडनं होतोय, याच्यासारखं माझ्या आयुष्यातलं पवित्र काम या समाजासाठी तरी कुठलं नसेल। नुसतं हेच नाही, जेव्हा जेव्हा समाज बांधवांनी मला कुठलाही प्रश्न सांगितला असेल, मग तो मंगल कार्यालयाकडे जाणारा रस्ता असेल, आपल्या मागचा रस्ता असेल, ती ती कामं प्रश्न सोडवण्याचा आपण प्रयत्न केला। नदी पलीकडच्या या भागामध्ये अनेक समस्यांचा वानवा होता, आमचे बरेचसे इथले नगरसेवक आहे, प्रभाकर भाऊ आहे, सदानंद भाऊ आहे, अण्णा आहे, दादा आहे, सगळेच इथं आमच्या सोबत काम करणारे सगळे सहकारी आहे। खरं तर यांची अनेक वर्षापासूनच्या अनेक मागण्या होत्या, परंतु त्या काळात निधी कमी यायचा, मला कोणाला आरोप देशारोप करायचाच नाही। मला आता मी कायम म्हणतो की यांनी जी जी कामं सोडली असतील मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी माझ्यासाठी ही कामं बाकी ठेवलीत। जर ही कामं कधीच काळात पूर्ण झाली असती तर समाज बांधवांसाठी मला करण्यासाठी काही राहिलं नसतं, त्याच्यामुळे मी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि समाजाचं ऋण व्यक्त करतो की तुम्ही मला ही आमदार म्हणून संधी दिली, त्या संधीचं छोटंसं सोनं मला करता आलं। ही गोष्ट इथं थांबणारी नाही आहे, तुम्ही बघा स्मारक आपण करू, पुतळे उभारू, चौक तर उभारू, परंतु हे गाव बदलण्याचा आपल्याला सामूहिक प्रयत्न करावा लागणार आहे। गेल्या अनेक वर्षापासून या तितूर नदीवर एकही ब्रिज झाला नव्हता, आता आपण हा पहिला ब्रिज केला, दुसरा ब्रिज मी 8-10 दिवसात पाडतोय। या सगळ्या समस्यांना आपल्यालाही कुठे कुठे सामोरं जावं लागतंय, पुढे अजून तिसरा ब्रिज करतोय। मधल्या काळात इथे येण्यासाठी छोटासा रस्ता प्रभाकर भाऊ तुम्ही लक्ष घालून केला, आपण पुन्हा इकडे तितूर नदीवर एक ब्रिज तयार करतोय। दादा, या शहराला आणि मुख्य शहराला या भागाला आपल्याला जोडायचं आहे, कारण की या भागाला बऱ्याचदा सुविधा अजूनही मिळत नाही याचा आम्हाला बऱ्याचदा खंत वाटते। नगर परिषदेत 30-30, 40-40 वर्षापासून आपण चित्र पाहताय, गावाचं चित्र पाहताय, परंतु या गावातले लोक खूप संयमी आहेत असं मला वाटायला लागलं। फक्त आताच्याच काळात सोशल मीडियावर जर एक आम्ही जर 20 किलोमीटरचा रस्ता केला तर एक खड्डा दिसतो, अगोदर 20 किलोमीटरमध्ये एकच तुकडा करायचे आणि त्याचे फोटो यायचे, आता उलटं झालं, एका खड्ड्याचे फोटो येतात तरी आम्हाला त्याचं वाईट वाटत नाही। काम समीक्षकपणे जर कोणी सांगत असेल, आम्हाला कोणी दाखवत असेल, तर आम्ही त्याचं स्वागत करू। येणाऱ्या काळात चाळीसगावकरांसाठी आपल्याला चांगलं काम करावं लागणार आहे। ताई, तुम्ही अनेक दिवसापासून पाहताय, गाव कधी बदलायचं का, गल्ल्या बदलायच्यात का, आता बदलतंय की नाही बदलतंय, तुमचा भाऊ काही कधी चांगलं करतोय की नाही करतोय, माझ्या एखाद्या पाहुण्याने जरी ऐकलं नाही तरी तुम्ही सांगायचं की आतापर्यंत आम्ही तुमचं ऐकलं, परंतु आता आमचा भाऊ चांगलं काम करतोय, त्याच्या पाठीमागे उभं राहावं लागेल हे ठणकावून तुम्हाला बहिणींना सांगावं लागेल। बरेचसे पाहुण्यांना आता समजायला लागलं, खरं तर तुम्ही बरेचसे बाकीचे पक्केच पाहुणे तिथे, पण राजकारणाच्या पलीकडे तुम्हाला सांगतो हे गाव आपण गेल्या अनेक वर्षापासून पाहतोय, या गावामध्ये सुविधा उपलब्ध होत नव्हत्या, या गावामध्ये कार्यालय उपलब्ध होत नव्हती, जुन्या जमान्यातली कार्यालय असायची। अनेक समाजांच्या आता मागण्या आल्या, अनेक समाजांच्या आता असं वाटायला लागलंय की हा माणूस काहीतरी करू शकतो। मला या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे की समाजातली लोक ज्या वेळेस माझ्याकडे मोठ्या आशेने येतात आणि सांगतात की दादा हे काम तुम्हाला करायचं आहे, मी कधीही कुठलं काम सकारात्मक घेतो। हे काम चालू करतानाच माझ्या डोक्यात आलं की आपण याची इथल्या जागेची परवानगी मागू, ही जागा जर गृहविभागाची असेल तरी तुम्ही काळजी करू नका, ती जागा गृहविभागाकडनं हस्तांतरित करू, फक्त नॅशनल हायवेच्या जर अडचणी आल्यात मी याचसाठी म्हणतो की त्याला मला थोडा वेळ द्यावा लागेल। दादा, तुम्ही सगळे समाजाचे सगळे मंडळ मला सांगाल, तिथं आपण चांगल्या पद्धतीने सगळे सामूहिक निर्णय घेऊन एक चांगलं काम उभं करू। फक्त हे काम उभं करत असताना बघा, काम करणारा माणूस ज्यावेळेस काम करतो त्याच्या मागे तुम्ही कमीत कमी चांगलं म्हटलं नाही तरी चालेल, परंतु त्याला हिनवू नका, त्याला कुठल्या तरी दूषणामध्ये अडकू नका। समाजातली एखाद दोन मंडळी असते, आम्हाला त्याचं वाईट वाटत नाही, चांगलं काम करत असताना आज समाज एवढ्या मोठ्या संख्येने आशीर्वाद देण्यासाठी जरी आलेला आहे तरी आपण पाहतोय की
समाजातल्या बऱ्याचशा लोकांना एखाद्या चांगल्या कामामध्ये आडकाठी आणायला आनंद असतो, त्याच्यामध्ये उणे धुणे काढलं जातं, परंतु राजकीय द्वेषातून मला विनंती सांगायची आहे, जर मंगेश चव्हाण कुठे चुकत असेल तर मी अगदी तुमच्या बऱ्याचशा इथं बसलेल्या 80-90% माझ्या भगिनींपेक्षा वडीलधाऱ्यांपेक्षा लहान आहे, जरी पदाने आमदार असलो माझ्या डोक्यात कधीही या सत्तेची हवा गेली नाही। तुम्ही इतक्या दिवसापासून पाहता माझ्या भगिनी पंढरपूरला तुम्ही होत्यातच सोबत, तुमच्या भावालाकडे तुम्ही पाहिलं की याच्या डोक्यात आमदारकी आहे, एक वेळेस म्हणजे असं बोलू नाही, परंतु माझ्या डोक्यात कधी या सत्तेची कधी हवा गेली नाही। सर्वसामान्य लोकांना आपल्याला सोबत घेऊन काम करायचं आहे, या जबाबदारीचं भान ठेवून आपण काम करतोय, एक सकारात्मक बदल करायचा आहे, हे गाव बदलवायचं आहे, ही गावातली खराब झालेली दशा हिची दिशा आपल्याला ठरवायची आहे, यासाठी अविरत माझा प्रयत्न असतो। तुम्ही प्रत्येक वेळेस बघा माझ्याकडे आता मधल्या काळात इतल्या मोठ्या यादी आल्या, आपण दादा इतल्या बऱ्याचशा कामांची सुरुवात केली, याही पलीकडे मी बऱ्याचदा इकडच्या मोहल्ल्यातला एक मागच्या वेळेस इथं शब्द दिला होता याच उद्घाटनाच्या लोकार्पणाच्या दिवशी की तो नाल्याचं काम मी चालू करतो, नाल्याचं काम आता चालू झालं आहे, त्याची वर्क ऑर्डर 7 ते 8 महिने लेट झाली, त्याची आज दिलगिरी यासाठी व्यक्त करतो की 1 कोटीची प्रशासकीय मान्यता झाल्यानंतर ते पुन्हा मुख्यमंत्र्यांकडे गेले आणि माझा नेहमीचा हट्ट असो की ती फाईल माझ्या हातात द्या, मी ती फाईल घेतली आणि सचिवांच्या हातात दिली की ती फाईल तुम्हाला सैन मुख्यमंत्र्यांची घेऊ द्या, कारण की ते खातं मुख्यमंत्र्यांकडे होतं आणि दुर्दैवाने ती फाईल बरेच दिवस गहाळ झाली, पुन्हा ती फाईल झेरॉक्सवर रिइन्स्टेट केली आणि त्याची आता मान्यता घेतली। मी या माध्यमातून एकच सांगेल की तो नाला बघा, या परिसरातले रस्ते बघा, रोड बघा, गटार बघा, आता गाव बदलतंय, शहर बदलतंय, शहरातल्या अनेक गोष्टी तुम्ही बदलताना पाहताय, हे सगळे बदल आपल्याला करत असताना एक सकारात्मक विचार ठेवावा लागेल। ज्या दिवशी मंगेश चव्हाण तुम्हाला असं वाटेल की या शहरासाठी काम करत नाहीये, समाजाला कुठेतरी अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतोय, कधीही मला साथ देऊ नका, पण जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटेल की हा तरुण समाजाच्या सोबत घेऊन हातात हात घेऊन काम करण्याच्या मानसिकतेत आहेत, तर फक्त माझ्या पाठीमागे तुमचं बळ राहू द्या, आशीर्वाद राहू द्या, तुमच्या आशीर्वादाच्या जोरावर, तुमच्या सदिच्छांच्या जोरावर, तुमच्या सगळ्यांच्या भावनांच्या जोरावर हे 40 गाव बदलाचा संकल्प घेऊन हा तरुण निघालाय, या तरुणाला साथ देण्याची तुम्हाला मी सगळ्यांना विनंती करणार आहे। हे पद येतील, सत्ता जातील, परंतु हा बदल हा तुम्हाला कायमस्वरूपी दिसणारा बदल, डोळ्यांना जाणवेल असा बदल या शहरात या गावात आपण करतोय। या नदीचं चित्र तुम्ही अनेक वर्षापासून पाहताय, अनेक लोकांनी आश्वासनं दिली, अनेक लोकांनी शब्द दिली, त्याची आज काय परिस्थिती आहे, आणि आजपासून तुम्ही माझा शब्द लक्षात ठेवा, 100 दिवसानंतर या नदीचं त्या रूपाचं पलटलेलं रूप तुम्हाला दिसणार आहे। तुम्हाला कोणी माणूस असा भेटला का की जो येऊन जाहीरपणे सांगतो की मी हे 100 दिवसात करून दाखवतो? अरे 30-30, 20-20 वर्ष या शहराला मागे नेण्यात आलं, जातीपातीच्या राजकारणात खाईट लोटण्यात आलं, मी तर या मताचा आहे माझ्या सोबत जो सक्का असेल तोच माझा पक्का आहे, मी कुठलाही जात गट धर्मावर विश्वास ठेवणारा कार्यकर्ता नाहीये। कितीतरी कार्यकर्ते असे जीवाभावाचे आहे, दुर्दैवाने भाऊ का सुदैवाने म्हणा, मी एकटा आहे असं म्हणतात की एकटा जीवन सदाशिव, पण माझ्या मागे एवढा मोठा समाज बांधव आहे, तेच माझ्या आयुष्यातले पक्के साथीदार आहे। दुर्दैवाने काही साथीदार मागे पुढे होत आहे, मागच्या गाडीत बसतील, पुढे येतील, जातील, परंतु कोणाला सोडून आपल्याला जायचं नाही, सर्व साथीदारांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे। दुर्दैवाने एखादा कोणी साथीदार मागे राहिला त्याला दुसऱ्या ट्रेनची व्यवस्था करण्याची आपण व्यवस्था देखील करण्याच्या विचारात राहू, पण एखादा साथीदार बसत नसेल तरी आपण करायचं काय ते समाज बांधव सांगतील, तो निर्णय आपण घेऊ। राजकारण होत राहील, जात राहतील, पद येतील, पद जातील, परंतु तुम्हाला अपेक्षित असलेला बदल या शहरात तुम्हाला पाहायचा असेल तर येणाऱ्या काळात काम करणाऱ्या पाठीमागे आपण उभं राहिलं पाहिजे। तुम्हाला सगळं कळतंय कोण काम करणारी माणसं आहेत, कोण नुसती बोलणारी माणसं आहे, माझी फार या गोष्टीवर सांगण्याची गरज नाही। आज हे राजकीय व्यासपीठ नाही, मी राजकीय भाष्यही करणार नाही, परंतु जाताना एकच सांगेल की आज या समाज बांधवांमुळे संत जगनाडे महाराजांचा स्मारकाचं लोकार्पण करण्याचा योग माझ्या विधानसभेच्या कार्यकाळात आला। राजकीय पटलावरचा जेव्हा जेव्हा इतिहास लिहिला जाईल, या गावातला एक तरुण की ज्याने 10 दिवसात हे स्मारक उभं केलं हा कायम इतिहास या समाजात लिहिला जाईल। मी समाज बांधवांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी मला ही काम करण्याची संधी दिली, त्यांनी मला हा बदल सुचवला। येणाऱ्या काळात मी पुन्हा जाहीरपणे सांगतो की हा फक्त ट्रेलर आहे, पूर्ण पिक्चर पाहायला पूर्ण समाज बांधवांना मी लवकर बोलवणार आहे। आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं तरुण मित्र इथं खूप आहेत, तरुणाईचा उत्साह खरं तर
आम्ही पाहिलं की महावीर मित्र मंडळाच्या वेळेस एवढं मोठं मंडळ बघितल्यानंतर मी देखील अवाक झालो. रात्रंदिवस प्रयत्न केला, त्या तरुण मित्र मंडळाने एवढे मोठे थर लावले आणि ज्या वेळेस बक्षीस देण्याची वेळ आली मी म्हटलं थर तर सगळेच लागले. माझा कुठला समाजाचा मित्र मंडळाचा सहकारी एक आणि दोन नंबर आणि तीन नंबर मी मिनिटांवर कसा ठरू. ज्यांनी एवढा प्रयत्न केला, जीवाची बाजी लावली, त्या सर्वांना मी प्रथम घोषित यासाठी केलं की माझ्यासाठी सर्व हे चाळीसगावकर प्रथम आहेत. त्या सर्व तरुणांना आम्ही तिथं शाबासकी दिली. त्या सगळ्या तरुणांनी चांगल्या पद्धतीने काम केलं. याही पलीकडे तुम्हाला सांगतो की या समाजातल्या अजून अनेक मागण्या आहेत. समाजातले रस्ते इथलं गल्लीतले रस्ते बाकी आहे. इथलं तेली भवनातलं काही काम तुमच्याकडनं अजून तिथं तुम्ही आजूबाजूचे रस्ते दादा तुम्ही सगळ्या अध्यक्षांनी मला सुचवलेत. आपण तुम्ही अनेक वर्षापासून पाहताय की या गावातले रस्ते बदलत होते. ताई बदलत होते, दादा रस्ते बदलत होते का? आता रस्ते बदलताय, गाव बदलायला सुरुवात झाली आहे. गाव बदललंय मी असं म्हणत नाही, गाव बदलायला सुरुवात झाली आहे. हा सकारात्मक बदल आपल्याला सगळ्यांना करायचा आहे. आज या सगळ्या समाज बांधवांचं मनापासून आभार व्यक्त करतो की इतकं चांगलं पवित्र काम मला करता आलं. खरं तर जगनाडे महाराजांनी स्वतःनी अभंग अनेकदा लिहिले, ते अतिशय सात्विक विचाराचे होते आणि त्यांचे अभंग आजही बऱ्याचदा होठावर गुणगुणतात. अनेक लोक त्यातनं काहीतरी अभिप्रेत अर्थ घेतात. सगुण हा गाणा घेऊन बैसला तिली जन्म आलो गाणा घ्यावा, नाही तर तुमची आमची एक जात कमी नाही त्यात अणु रेणू. संत म्हणे जाती दोनच आहे, स्त्री आणि पुरुष शोधून पाहे, असं ज्या संत जगनाडे महाराजांनी आपल्याला सांगितलं त्या महाराजांप्रती आज माझ्या आदर व्यक्त करतो. आजचं हे छोटस काम त्यांच्या आणि समाज बांधवांच्या चरणी अर्पण करतो. येणाऱ्या काळात समाजातल्या सर्व घटकांना घेऊन अतिशय चांगलं